32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। पाथर्डी अहमदनगरच्या सरहद्दीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी आहे। तर या समाधी उत्सवानिमित्तानं लाखो भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलं। बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय असा जयघोष करत राज्यासह देशातून आलेल्या सुमारे 5 लाखाहून अधिक भाविकांनी या समाधी सोहळ्याच्या दर्शनाचा लाभ घेतला। मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षभरात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सर्वसामान्य भाविकांसाठी खुली केली जाते, तर सूर्य उगवणीच्या आतमध्ये पुन्हा समाधीचे दरवाजे बंद केले जातात। यामुळे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून पहाटेपर्यंत 5 लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। विशेष म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन भाविकांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेमध्ये घ्यावं लागतं, तर संजीवन समाधीवर सुगंधी उठण्याचा लेप लावला जातो। मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट मायंबा या ठिकाणी बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांच्या दर्शनासाठी येतो। माझ्या माहितीनुसार गेले 20 वर्ष अगोदर फक्त थोडे भाविक येत होते, पण भक्तांची प्रचिती पाहता आणि नाथांचा महिमा पाहता एवढी भक्तांची संख्या वाढलेली आहे। इथं लाखोहून लोक नग्न अवस्थेत दर्शनासाठी येतात आणि हे नाथांचं भक्त मी गेल्या 20 वर्षापासून इथं येतोय। कोरोनाच्या काळात काही अडचणीमुळे येता नाही आलं, पण मागच्या वर्षीपासून न चुकता आम्ही दर्शनाला येतो। समाधान म्हणजे अख्खा वर्षभर नाही का प्रसन्न वाटत, नाथाची शक्ती आपल्या पाठीमागे राहते। नाथांचा महिमा इतका भयानक आहे की तो नाही का पूर्ण याच्यामध्ये ग्रंथामध्ये म्हणा किंवा सर्व गोष्टीमध्ये सांगितला जातो। या गोष्टीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि नाथांचा महिमा असाच उत्तरोत्तर मोठा होत जावा हीच नाही का माझ्यासारख्या नाथ भक्तांची इच्छा राहील। या दिवशी राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी येत असतात। समाधी उघडण्याचा आणि दर्शन घेण्याचा वर्षातून हा एकमेव दिवस असतो, तर या निमित्तानं रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी केली गेली। सुमारे 15 मिनिटं चाललेली फटाक्यांची आतिषबाजी भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी होते, तर विद्युत रोषणाईनं मच्छिंद्रनाथांचा मायंबागड उजळून निघाला। मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। संपूर्ण भारत वर्षातील हे मच्छिंद्रनाथांची एकमेव संजीवन समाधी आहे आणि आजच्या दिवशी पाडव्याच्या आदल्या रात्री हजारो वर्षापासून ही परंपरा चालू आहे। नाथ भक्त हा फक्त महाराष्ट्रातला नाही संपूर्ण भारत देशातला या ठिकाणी आज येतो, लाखोच्या संख्येने येतो आणि इथे येऊन दर्शन घेतो, कारण संपूर्ण वर्षभरातलं आजचा दिवस मावळल्याच्या नंतर सकाळी दिवस उगेपर्यंत या ठिकाणी समाधी उघडी असते। सुरुवातीला कावडी ज्या येतात त्या कावडींचं पाणी गंगेचं त्या ठिकाणी गोदावरीचं आणि विविध भागातून आणलेलं पाणी त्या ठिकाणी समाधीवरती टाकलं जातं आणि नंतर लेप लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो। काय भावना म्हणजे हे लोहचुंबकासारखं काम समाधीचे आहे, हे आकर्षण आहे आणि इथे येणारा माणूस, इथे येणारा प्रत्येक नाथ भक्त हा समाधीला हात लावण्याची संधी मिळते म्हणून तो इथे येतो। प्रत्येक वर्षभरातला एक दिवस संधी मिळते इथे येतो, दर्शन घेतो आणि त्या ठिकाणाहून जातो। आता फक्त
गुढीपाडव्याची आदली रात्रच नाही, प्रत्येक अमावस्याला सुद्धा 2 लाखाच्या वरती गर्दी आहे। आजचा अंदाज तुमचा तुम्हीच लावा, हे 5 लाखाच्या वरती क्रॉस होऊन जाणार आहे गर्दीची आहे। परंतु अमावस्येच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी 2-2 लाख लोक येणार आहेत। श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी नाथपंथांचे आद्य मत्स्येंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला समाधीवर सुगंधी उटणे लावून नव वस्त्र अर्पण करून नाथांचं पूजन करत लाखो भाविकांनी नाथांचा आशीर्वाद घेतला। मायंबा या ठिकाणी दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला समाधीला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते। सुमारे 8 किलोमीटर लांब भाविकांची रांग पसरली होती। भाविकांच्या मनामध्ये फक्त मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाची प्राप्ती करून घ्यायची हाच संकल्प करून भाविक या ठिकाणी आले होते। देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ या उत्सवासाठी नवरात्र प्रयत्न करून हा उत्सव सोहळा यशस्वी पद्धतीने पार पाडतात। माजी मंत्री तथा आमदार सुरेश धस या देवस्थान समितीचे विश्वस्त असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून या यात्रोत्सवाचं ते नियोजन करतात। अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96-23-25-67-22।